नमस्कार लीनाज किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहूयात की सांग्याची भाजी कशी बनवायची। रेसिपीला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहिले आहे, तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 1 कप सांगे कोरडेच भाजून घेते आहे मध्यम आचेवर। सांगे थोडेसे ब्राउन झाले की ते एका भांड्यात काढून घ्यायचे आहेत। त्या सेम भांड्यामध्ये मी 1 टेबलस्पून तेल घातलंय। तेल छान गरम झालं की मग त्यात 1/2 टीस्पून राई आणि 1/2 टीस्पून जिरे घालायचे आहेत। जिरे आणि राई तडतडले की 1 कप कांदा घालायचा आहे बारीक कापलेला, 1/2 टीस्पून मी इथं हिंग घातला आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घालायच्या आहेत आणि हे सगळा हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता की कांदा थोडासा भांड्याला चिटकतो आहे आणि भांडं जळत आहे, तर त्यामध्ये 2-3 टेबलस्पून पाणी घालायचे। मी 1/2 टीस्पून हळद, नंतर 1 टीस्पून लाल तिखट घेतलं आहे आणि 1 टीस्पून धणा जिरा पावडर घेतला आहे। हा सगळा मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि जर हा मसाला जर चिटकत असेल किंवा जळत असेल तर त्यात परत थोडंसं 2-3 टेबलस्पून पाणी घालून घ्यायचं। भांड्यावर झाकण ठेवून मसाला 1 मिनिटासाठी शिजवून घ्यायचा आहे। मसाला शिजला की त्यामध्ये 2 कप गरम पाणी घालायचं। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता। मी इथं 1 टीस्पून मीठ घातलंय। भांड्यावर झाकण ठेवून आपण हे पाणी छान उकळून घ्यायचंय। पाणी छान उकळले की त्यामध्ये आपले भाजलेले सांगे घालून घेऊया। मला इथे थोडीशी घट्टशी वाटली भाजी म्हणून मी 1/2 कप अजून गरम पाणी घातलं। त्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। भांड्यावर झाकण ठेवून आमटी 5 मिनिटासाठी उकळून घ्यायची आहे। मध्यमच गॅस ठेवायचा आहे। आपले सांगे खूपच छान उकळले आहेत आणि खूप सुंदर असा वासही येतो आहे। हळूच बोटांनी चेक करायचं की सांगे शिजले आहे की नाही। ही सांग्यांची भाजी तुम्ही गरम पोळी किंवा गरम भाकरीबरोबर सर्व करू शकतात। रेसिपी नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत काळजी घ्या।